हेलो स्टूडेंट, आई एम लेक्चर ग्राउंड कर रहा था कि फ्रॉम शिवराज कॉलेज गडिंग्लज, डिपार्टमेंट ऑफ कंप्यूटर साइंस. टुडे आई एम गोइंग टू स्टार्ट अनदर वीडियो लेक्चर फॉर बीएससी थर्ड ईयर कंप्यूटर साइंस स्टूडेंट. एंड इन दिस वीडियो लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी कंट्रोल स्टेटमेंट्स इन सी शार्प प्रोग्रामिंग. सी शार्प प्रोग्रामिंग लैंग्वेज किंवा कुठलीही प्रोग्रामिंग लैंग्वेज कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये चार टाइपचे कंट्रोल स्टेटमेंट्स अवेलेबल आहेत. पहिलं येणार आहे कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट, त्यानंतर येणार आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट, त्यानंतर केस ऑर स्विच कंट्रोल स्टेटमेंट, केस कंट्रोल स्टेटमेंट किंवा स्विच कंट्रोल स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर येणार आहे लास्ट अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट. हे वेगवेगळे कंट्रोल स्टेटमेंट कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये अवेलेबल असणार आहे. आता ऑलरेडी तुम्ही हे सगळे कंट्रोल स्टेटमेंट तुम्ही स्टडी केलेले आहेत सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, सीपीपी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, किंवा ह्या वर्षी जावा आहे, पीएचपी आहे, वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, पायथॉन आहे. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे सगळे कंट्रोल स्टेटमेंट्स काय केलेले आहेत तुम्ही स्टडी केलेले आहेत. फक्त आपल्याला काय करायचं, सिंटॅक्स प्रत्येक लँग्वेजचा स्टडी करायचा आहे. आता सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज साठी जो काय सिंटॅक्स यूज केलेला आहे कंट्रोल स्टेटमेंट साठी, तो सेम ऍज सी, सी प्लस प्लस, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सारखा आहे, किंवा पीएचपी प्रोग्रामिंग लँग्वेज सारखा सेम सिंटॅक्स इथं फॉलो केलेला. म्हणजे इथं काय वेगळं काय होणार नाहीये. सेम तुम्ही फर्स्ट इयरला, सेकंड इयरला जे काय स्टडी केला किंवा जावा मध्ये आता जे काय स्टडी केलेलं आहे तेच इथं आपल्याला बघायचं आहे. काही वेगळा सिंटॅक्स याच्यामध्ये नाही, आणि वर्किंग पण तेच आहे. म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जे काय त्याचा स्टडी किंवा हे जे काही नोट्स तुम्ही काढलेले आहेत ते हाय तसे सेम नोट्स सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ह्याच्यासाठी यूज करायचं आहे. वेगळे नोट्स काय काढण्याची काय गरज नाही. ओके, फक्त त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट यूज करणं आउटपुट साठी, इनपुट साठी, ते एवढं सी शार्प मध्ये तुम्हाला वापरायला लागणार आहे. कन्सोल डॉट राईट लाईन, कन्सोल डॉट रीड लाईन हे तुम्हाला तिथं यूज करायला लागतं. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं बघायचं आहे कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट. आता कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट मध्ये कुठले स्टेटमेंट येणार आहेत, बा इफ स्टेटमेंट, इफ एल स्टेटमेंट, किंवा इफ एल्स इफ, सॉरी इथे काय झालेलं आहे, एल्स इफ पाहिजे, इफ एल्स इथे काय पाहिजे, इफ इफ एल्स इफ. ओके, अशा टाइपचे स्टेटमेंट काय करू शकता तुम्ही कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट मध्ये यूज करू शकता. आता त्यापैकी आपण पहिलं बघायचं आहे कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट डिटेल मध्ये. कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट मध्ये इफ स्टेटमेंट येणार, मग इफ स्टेटमेंटचे डिफरंट फॉर्म्स आपल्याला बघायचे. आता त्यामध्ये डिफरंट फॉर्म्स कसे आहेत, आपण जेवढे फॉर्म्स क्रिएट करत जाणार तेवढे ते फॉर्म्स क्रिएट होऊ शकतात. मग आता त्यापैकी बेसिक फॉर्म्स आपण बघायचे, मग आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे, प्रोग्रामच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण फॉर्म्स काय करू शकतोय, चेंज करू शकतोय. मग त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, पहिला स्टार्टला सिंगल लाईन इफ स्टेटमेंट. फर्स्ट बघा, सिंगल लाईन इफ स्टेटमेंट, इफ विदिन ब्रॅकेट कंडिशन लिहायची आहे आपल्याला, कंडिशन ब्रॅकेट कंप्लीट आणि तर सिंगल लाईन स्टेटमेंट असणार. ओके, इथे काय असणार, सिंगल लाईन, इथे कर्ली ब्रेसेस मी यूज केले नाही. सिंगल लाईन तुमचं स्टेटमेंट असलं इथे काय, तर त्याच्यासाठी कर्ली ब्रेसेस यूज करायची काय गरज नाही. प्रॉपर इंडेंटेशन आपण मेंटेन करायचं आहे. ओके, इंडेंटेशन मेंटेन करा ऑटोमॅटिकली, आता डॉक्युमेंट मध्ये ते इंडेंटेशन मेंटेन करते, आपल्याला करायची काय गरज नाही. ओके, इफ ब्रॅकेट मध्ये बघा कंडिशन द्यायची आहे आणि त्याच्या खालती जे स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्युट करायचं आहे, जी कंडिशन ज्यावेळी सॅटिस्फाय होईल त्यावेळी जे स्टेटमेंट एक्झिक्युट करायचं आहे ते स्टेटमेंट इथे स्पेसिफाय करायचं आहे. आता हे वर्किंग कसं होणार आहे, बघा कंडिशन इथे चेक केली जाणार. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, सॅटिस्फाय झाली म्हणजे जर ट्रू झाली तर काय होणार आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्युट होणार आहे आणि नंतर नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे काय प्रोग्राम मध्ये ते सगळे स्टेटमेंट एक्झिक्युट होतील. जर इफ कंडिशन अनसॅटिस्फाय झाली म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली तर काय होणार आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्युट होणार नाही, डायरेक्टली इथनं काय करणार, जंप घेणार नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट. इथं जे काय नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट असणार प्रोग्राम मध्ये तिथे काय करणार आहे, जंप करणार आहे. केव्हा जंप करणार, जर ही कंडिशन अनसॅटिस्फाय राहिली किंवा फॉल्स राहिली तर डायरेक्टली जंप कुठे घेणार, ह्या स्टेटमेंटला घेणार. ओके, आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे स्टेटमेंट एक्झिक्युट होणार आणि ह्याच्यानंतर बाकीचे पुढचे स्टेटमेंट काय होणार आहेत, प्रोग्रामिंग लँग्वेज मधले एक्झिक्युट होणार आहे. ओके, हे झालं सिंगल लाईन इफ स्टेटमेंट. आता मल्टी लाईन इफ स्टेटमेंट असते,
मल्टीपल स्टेटमेंट्स आपल्याला काय करायचे एक्झिक्यूट करायचे ते एकाच कंडिशनला त्यासाठी काय आहेगा इफ ब्रॅकेट मध्ये कंडिशन आणि इथे कर्ली ब्रेसेस स्पेसिफाय करायचे आणि नंबर ऑफ स्टेटमेंट जेवढे पाहिजे मल्टीपल स्टेटमेंट्स आपण विद इन कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये स्पेसिफाय करायचे आता याचं वर्किंग कसं आहे बघा सेम वरती जसं आहे तसंच फक्त वरच्या ज्यात सिंगल लाईन एक्झिक्यूट होत होती इथे काय होणार आहे मल्टिपल लाईन्स एक्झिक्यूट होणार आहे म्हणजे या आई स्टेटमेंटचा स्कोप काय असणार आहे बघा स्कोप विद इन कर्ली ब्रेसेस ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसेस हे काय स्पेसिफाय केलेलं आहे एवढा त्याचा स्कोप असणार आहे क्रिया वरच्या इफ स्टेटमेंटचा स्कोप काय होता फक्त या सिंगल लाईन पुरता स्कोप होता ओके इथे काय होणार आहे मल्टी लाईन स्कोप असणार आहे म्हणजे कसं स्कोप आयडेंटिफाय करायचा आहे ओपन अँड क्लोज कर्ली ब्रेसेस हिच्यामध्ये जे काय स्पेसिफाय केलेलं आहे तेवढं असणार ओके मग आता याचं वर्किंग कसं आहे सेम मग तसंच होणार आहे काय वेगळं नाही ती कंडिशन इथं चेक करणार कंडिशन जर सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल मल्टिपल लाईन्स काय होणार आहेत एक्झिक्यूट होणार आहेत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार सपोज इफ कंडिशन जर अनसॅटिस्फाय राहिली म्हणजे कंडिशन फॉल्स राहिली तर काय होणार डायरेक्टली जम्प घेणार ह्या स्टेटमेंटकडे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे त्याच्याकडे जम्प घेणार आणि हे एक्झिक्यूट होणार म्हणजे अनसॅटिस्फाय राहिली फॉल्स राहिली तर हा स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट कधीच होणार अनसॅटिस्फाय राहिला तर सॅटिस्फाय झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट अनसॅटिस्फाय राहिली तर डायरेक्टली जम्प घेणार नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट काय होणार तिथं एक्झिक्यूट होणार ओके नेक्स्ट आपल्याला बघायचंय सेकंड फॉर्म झाला आता थर्ड फॉर्म मध्ये काय येणार आहे एल्स पार्ट येणार थर्ड फॉर्म मध्ये एल्स फॉर्म बघा त्याच्यामध्ये पण सिंगल लाईन असू शकते डिपेंड अपॉन रिक्वायरमेंट आपल्याला ते डिझाईन करायचं आता तरी थर्ड फॉर्म आपण इफ कंडिशन एक पर्टिक्युलर कंडिशन देणार सिंगल लाईन एल्स एल्स यानंतर सिंगल लाईन बघा इथं सिंगल लाईन जसं इफ स्टेटमेंट आहे तसं इथं घेतलेलं आहे मग आता याचा स्कोप बघा काय याचा त्या कंडिशनचा स्कोप ही सिंगल लाईन आहे आणि एल्स पार्टचा स्कोप ही सिंगल लाईन आहे ओके मग इथं काय होणार आहे बघा इथं प्रोग्राम मधले नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट आहे कन्सिडर करा काय होईल इथं इफ कंडिशन इथं चेक केली जाईल कंडिशन जर सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली तर हे सिंगल लाईन इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार हे एक इफ स्टेटमेंट हे जे काय स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट होणार जर ही कंडिशन फॉल्स झाली अनसॅटिस्फाय झाली तर कुठे येणार आहे एल्स पार्टला येणार कुठे येणार एल्स पार्टला आणि इथे कुठली कंडिशन नाही डायरेक्टली काय होणार हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार ओके म्हणजे जर कंडिशन अनसॅटिस्फाय फॉल्स झाली तर एल्स ला जंप घेणार आणि त्याच्यानंतर जे काय स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आहे आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट प्रोग्राम मधले एक्झिक्यूट होतील ओके परत आणि एकदा बघा इफ कंडिशन जर ट्रू झाली सॅटिस्फाय झाली तर ही सिंगल लाईन स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि डायरेक्टली जंप घेणार कुठं नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे काय आहे इफ एल्स स्टेटमेंट संपल्यावर जे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट आहे तिथे काय करणार आहे जंप घेऊन हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार जर इफ कंडिशन अनसॅटिस्फाय राहिली किंवा फॉल्स राहिली तर कुठं जंप घेणार एल्स पार्टला घेणार आणि एल्स पार्टचं सिंगल लाईन इफ स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होणार आहे ओके नेक्स्ट फॉर्म बघूया आपल्याला तिथे काय होणार मल्टी लाईन होणार आहे हे सिंगल लाईन आहे ह्याच्यामध्ये काय होणार मल्टी लाईन फोर्थ फॉर्म इफ कंडिशन इफ कंडिशन विद इन कर्ली ब्रेसेस मल्टीपल स्टेटमेंट एल्स विद इन कर्ली ब्रेसेस मल्टीपल स्टेटमेंट ओके विद इन कर्ली ब्रेसेस मल्टीपल स्टेटमेंट ओके आता इथं बघा स्कोप स्पेसिफाय केलेला आहे स्कोप कसा स्पेसिफाय केला ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस ने स्कोप स्पेसिफाय केलेला आहे आणि एल्स ला पण इथं ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस ने स्कोप स्पेसिफाय केलेला आहे म्हणजे काय होणार आहे हे जे काही स्टेटमेंट आहे किती स्टेटमेंटला अफेक्ट करणार आहे तर इथं जे ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस आहे हा स्टेटमेंट वरती अफेक्ट करणार आहे इथं एल्स पार्ट किती स्टेटमेंट वरती अफेक्ट करणार आहे इथं जे ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस दिलेलं आहे तेवढ्या स्टेटमेंट वरती अफेक्ट करणार म्हणजे हा त्याचा स्कोप आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट असणार आहे तुमच्या प्रोग्राम मधले काय असतील ते ओके मग आता इथं वर्किंग कसं सेम याच्यासारखे वर्किंग येणार इफ कंडिशन जर सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली तर हा फर्स्ट ब्लॉक हा जो काय ब्लॉक आहे ओपन कर्ली ब्रेसेस आणि क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जे काय स्टेटमेंट ब्लॉक्स आहेत हे काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे आणि डायरेक्टली जंप कुठे घेणार आहे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंटला ओके जर इफ कंडिशन अनसॅटिस्फाय राहिली म्हणजे फॉल्स राहिली तर डायरेक्टली जंप कुठे घेणार बा एल्स पार्टला
म्हणजे हा ब्लॉक सोडून देणार आणि एल्स पार्टला जंप घेणार आहे आणि एल्स पार्टचा जो काय ब्लॉक आहे किंवा जो काय स्कोप आहे किंवा त्याच्या स्कोप मध्ये असलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आणि त्याच्यानंतर कुठे येणार आहे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंटला येणार आहे म्हणजे सेम ह्याच्यासारखं तिथं वर्किंग होणार आहे म्हणजे हे काय होतं सिंगल लाईन हे काय मल्टी लाईन इफ एल्स स्टेटमेंट आहे ओके हा झाला फोर्थ फॉर्म नेक्स्ट फॉर्म आपल्याला बघायचा आहे आता नेक्स्ट फॉर्म मध्ये काय येणार बा किती येणार आहे फोर्थ झाला फिफ्थ फिफ्थ मध्ये काय येणार बा फिफ्थ इफ कंडिशन कंडिशन मल्टीपल स्टेटमेंट सेमीकोलन सेमीकोलन कर्ली ब्रेसेस क्लोज एल्स एल्स इफ परत इथे कंडिशन एल्स इफ मल्टीपल स्टेटमेंट सेमीकोलन सेमीकोलन मल्टीपल स्टेटमेंट आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथे असू शकतो ओके राईट हे सिंगल लाईन पण असू शकते तर मी डायरेक्टली काय घेतलेलं आहे मल्टी लाईन घेतलेलं आहे सिंगल लाईन पण याच्यासारखे ते असू शकते ओके तर डायरेक्टली मल्टी लाईन कारण की वर्किंग सेमच असणार आहे मल्टी लाईन असू सिंगल लाईन असू पण तिथं ब्लॉक मोठा होणार आहे स्कोप मोठा होणार ओके फिफ्थ फॉर्म मध्ये काय घेतलेलं आहे इफ आणि एल्स इफ घेतलेला आहे इफ आणि एल्स इफ हे फॉर्म याच्यामध्ये आलेला आहे इल्स इफ एल्स इफ आणि इथे कंडिशन मग आता इथे काय होईल बा फिफ्थ फॉर्म मध्ये इफ इथे कंडिशन चेक होणार सॅटिस्फाय होते काय बघणार ट्रू होते काय बघणार जर ट्रू झाली तर काय होईल हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल फर्स्ट ब्लॉक ओपन कर्ली ब्रेसेस टू क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढे मल्टिपल स्टेटमेंट्स आहेत ते सगळे एक्झिक्यूट होणार आणि नंतर ना डायरेक्टली जंप कुठे घेणार आहे इथे घेणार नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट म्हणजे एल्स पार्ट मध्ये जाणार नाही तर नेक्स्ट जे काय फॉलोइंग स्टेटमेंट्स आहेत प्रोग्राम मध्ये ते एक्झिक्यूट होणार आहे इथले ओके म्हणजे इथले जस्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्टली जंप इथे घेणार तर सपोज इफ कंडिशन अनसॅटिस्फाय राहील म्हणजे फॉल्स राहील तर इथनं जंप कुठे घेणार आहे एल्स पार्ट ला घेणार एल्स इफ कंडिशन इथे चेक होणार एल्स नंतर परत इथे नेक्स्ट इफ कंडिशन आहे सेकंड इफ कंडिशन आहे ती चेक होणार ओके जर ही सॅटिस्फाय झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल ह्या ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढे स्टेटमेंट आहेत ते सगळे एक्झिक्यूट होणार आणि त्याच्यानंतर कुठे येणार नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट मध्ये किंवा नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होणार ओके असे येऊ शकते इफ फर्स्ट कंडिशन जी आहे ती अनसॅटिस्फाय राहिली म्हणजे फॉल्स राहिली तर जंप कुठे घेणार एल्स इफ इफ सेकंड इफ स्टेटमेंट आहे एल्स इफ जे आहे ती सेकंड कंडिशन चेक होणार ही पण अनसॅटिस्फाय राहील आणि ही पण अनसॅटिस्फाय राहिली मग इथनं डायरेक्टली जंप कुठे घेणार आहे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंटला इथे ते जंप घेऊ शकते ओके ह्या पद्धतीने पण ते एक्झिक्यूट होऊ शकते डिपेंड अपॉन कंडिशन हा ब्लॉक काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे ओके दोन्ही पण कंडिशन अनसॅटिस्फाय राहू शकतात ओके एकच कुठली तर कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकतात दोन्ही सॅटिस्फाय होणार नाही ओके दोन्ही सॅटिस्फाय इथं होऊ शकत नाही आता ह्याच्यामधला नेक्स्ट फॉर्म बघायचा आहे म्हणजे सिक्स्थ फॉर्म सिक्स्थ फॉर्म कसा असणार मी इथे घेतो सिक्स्थ फॉर्म बघा सिक्स्थ इफ कंडिशन इथे मी काय केलेलं आहे कंडिशन दिलेलं आहे विदिन कर्ली ब्रेसेस मल्टीपल स्टेटमेंट्स ओके हे इफ कंडिशन साठी नेक्स्ट एल्स इफ सेकंड कंडिशन आहे विदिन कर्ली ब्रेसेस मल्टीपल स्टेटमेंट्स सेमीकोलन 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 परत इथे काय येणार एल्स मल्टीपल स्टेटमेंट्स ओके मग अशी हा एल्स पार्ट काय येत नव्हता फिफ्थ फॉर्म मध्ये एल्स पार्ट नव्हता पहिले दोन फॉर्म ओके तर इथे हे अवेलेबल नव्हतं आता इथे एक्झिक्युशन कसं होणार आहे सेम इथे जे काय बघितलेलं आहे पहिल्या ह्याच्यात किंवा या दुसऱ्या पाचव्या ह्याच्यात आपण बघितलेलं आहे दुसऱ्या ह्याच्यात जे बघितलेलं आहे सेम तसंच होणार आहे काय वेगळं नाही पण त्याच्यामध्ये काय होईल कुठलं तरी एक एक्झिक्यूट होणारच इथे काय होणार आहे इथे कंडिशन जर ट्रू असलं तरच कुठलं तरी एक एक्झिक्यूट होणार अदरवाइज नाही तर इथे काय होईल कुठलं तरी एक एक्झिक्यूट होणार कंडिशन ट्रू असू देत फॉल्स असू देत सिक्स फॉर्म मध्ये कुठलं तरी एक एक्झिक्यूट होणार कारण की एल्स फॉर्म एल्स आपण तिथे घेतलेला आहे ओके इथे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट आहे प्रोग्राम मध्ये कन्सिडर करा बा सिक्स फॉर्म मध्ये इफ कंडिशन कंडिशन जर सॅटिस्फाय झाली किंवा ट्रू झाली तर फर्स्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढे स्टेटमेंट दिलेले आहेत ते सगळे काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे आणि डायरेक्टली जंप इथनं कुठे घेणार आहे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट प्रोग्राम मध्ये बघा खालती जे काय नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट आहे
तिथे ते डायरेक्टली जंप घेणार आणि ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. ओके, सपोज असं झालं इफ फर्स्ट कंडिशन अनसॅटिस्फाय म्हणजे फॉल्स आहे तर काय होणार, इथलं जंप घेणार तिथं, एल्स इफला कुठे घेणार आहे, एल्स इफला घेणार आणि सेकंड कंडिशन इथं चेक करणार. सेकंड कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. सेकंड ब्लॉक आहे ओपन क्लोज करलेस ब्रेसेस मध्ये जेवढे स्टेटमेंट आहेत मल्टिपल स्टेटमेंट ते सगळे एक्झिक्यूट होणार आणि डायरेक्टली इथं जंप घेणार तिथं नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट प्रोग्राम मधले जे काही नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट आहेत तिथं ते लेंथ तिथं काय होणार आहे जंप घेणार. ओके, आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आता असं येऊ शकतं पहिली कंडिशन अनसॅटिस्फाय होणार मग जंप कुठे घेणार आहे, एल्स इफ, एल्स इफ कंडिशन. ओके, एल्स इफ कंडिशनला येणार इथं कंडिशन चेक करणार. ओके, सेकंड कंडिशन चेक करणार ही पण अनसॅटिस्फाय होऊ शकते मग इथनं जंप कुठे घेणार, एल्स पार्टला घेणार. आता एल्स पार्टला कुठलीच कंडिशन नाहीये म्हणजे एल्स पार्ट हे कंपल्सरी आता इथं एक्झिक्यूट होणार आणि हे दोन करंट बेसिस मध्ये जेवढे मल्टिपल स्टेटमेंट आहे त्या स्कोप मध्ये तेवढे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट काय होणार आहे तिथं एक्झिक्यूट होणार. ओके, त्या पद्धतीने सिक्स फॉर्म वर्क होते. आता याच्यानंतर ना अनेक फॉर्म आहे, सेवन्थ फॉर्म मी इथे घेतो. सेवन्थ फॉर्म मध्ये काय आहे मला एल्स इफ यातली मल्टिपल स्टेटमेंट असू शकतात, एल्स इफ कंडिशन एल्स इफ मल्टिपल असू शकतात. ओके, सेवन्थ फॉर्म इफ कंडिशन. ओके, त्याच्यानंतर ना विद इन करंट ब्रेसेस मल्टिपल स्टेटमेंट्स. ओके, क्लोज करंट ब्रेसेस एल्स इफ कंडिशन. ओके, विद इन करंट ब्रेसेस मल्टिपल स्टेटमेंट्स परत तिथं एल्स इफ विद इन करंट ब्रेसेस सॉरी कंडिशन येणार विद इन करंट ब्रेसेस मल्टिपल स्टेटमेंट अँड सो ऑन. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही काय करू शकता ए एल्स इफ कंडिशन इथं देऊ शकता, पाहिजे तेवढे देऊ शकता अँड फायनली एल्स एल्स अँड ओपन क्लोज करंट ब्रेसेस आणि असंही करू शकता. आता ह्यो फॉर्म कसं आपल्या रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे. ओके, मल्टिपल कंडिशन एल्स इफ कंडिशन आपल्या प्रोग्रामिंग रिक्वायरमेंटवरती डिपेंड असणार आहे की किती पाहिजे तेवढं तुम्ही पाडू शकता. आता इथं मगा सारखंच होणार आहे, इथं जे सिक्स फॉर्म मध्ये झालं तेच इथं वर्किंग इथं होणार आहे. इफ फर्स्ट कंडिशन चेक करणार जर सॅटिस्फाय झाली तर हा पहिला ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि डायरेक्टली जंप कुठे घेणार, नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथं प्रोग्राम मध्ये असतील ते एक्झिक्यूट होणार. सपोज पहिली कंडिशन फॉल झाली तर एल्स इफ सेकंड कंडिशन चेक होणार, जर ती सॅटिस्फाय झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्टली जंप कुठे येईल, नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट. सपोज सेकंड कंडिशन पण फॉल झाली तर थर्ड कंडिशन येणार, एल्स इफ थर्ड कंडिशन चेक होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्टली जंप नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट अँड सो ऑन अँड सो ऑन. जर हे सगळेच कंडिशन अनसॅटिस्फाय झाले म्हणजे फॉल झाले तर कुठे येणार, एल्स पार्टला येणार आणि एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर ना नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे काय प्रोग्राम आहे ते तिथं एक्झिक्यूट होणार. ओके, हे झाले इफ स्टेटमेंटचे किंवा कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंटचे फॉर्म्स आहेत, हे सेवन फॉर्म झालेले. ओके, अजून ह्याच्यामध्ये नेस्टेड इफ पण असू शकते. ओके, डिपेंड ऑन रिक्वायरमेंट आपण ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये चेंजेस करू शकतो. ओके, तर आपल्याला हा सिंटॅक्स काय करायचा तिथं फॉलो करायचा. आता नेस्टेड इफ कसं असणार बा, नेस्टेड इफ इथं मी घेतो नेस्टेड इफ फॉर एक्झाम्पल एट फॉर्म म्हणजे. ओके, नेस्टेड इफ कसं असेल बघा, इफच्या आत इफ, इफ कंडिशनच्या आत काय असणार आहे इफ कंडिशन, मग त्याच्यामध्ये आपण हे सगळे फॉर्म्स त्याच्या आत घेऊ शकतो. एका इफ कंडिशनच्या आत हे सगळे फॉर्म्स रिक्वायरमेंट प्रमाणे ऍड करू शकते. मी एक सिंपल दाखवतो, पहिला फॉर्म इफ सॉरी हे कंडिशन आहे ना. ओके, इथे ओपन करली प्रोसेस ओपन करली ब्रेसेस आणि ह्याच्या स्टेटमेंट येणार परत इथं इफ कंडिशन येऊ शकत्या, त्याच्यात परत ओपन करली ब्रेसेस त्याच्या स्टेटमेंट येणार क्लोज करली ब्रेसेस आणि त्याच्यानंतर ना स्टेटमेंट आणि क्लोज झाले. आपल्या डिझाईन वरती डिपेंड आहे, आपल्या रिक्वायरमेंट वरती डिपेंड आहे आपण कसं इथं स्टेटमेंट ऍड करायचे. तर आता इथं गेट याच्यामध्ये बघा इफ कंडिशन स्टेटमेंट ह्या स्टेटमेंटचा स्कोप काय बघा, ओपन करेल प्रोसेस इथं आहे आणि क्लोज करेल प्रोसेस इथं आहे, हे
त्याच्यात नंबर ऑफ मल्टीपल स्टेटमेंट्स आहेत. मल्टीपल स्टेटमेंट्स आपण इथं स्पेसिफाय केले. ओपन कर्ली ब्रेसेस आणि क्लोज कर्ली ब्रेसेस ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्या पहिलं जे काय टॉपला ही कंडिशन आहे त्याचा स्कोप इथनं ते इथपर्यंत. त्याच्या हाताने काय आहे, अनेक इफ स्टेटमेंट आहे. ओके, इनर इफ स्टेटमेंट आहे. तर त्याचा स्कोप किती आहे बघा, कंडिशन ब्रॅकेट क्लोज होते बघा, त्याचा स्कोप किती आहे, ह्याच्या हात कर्ली ब्रेसेस आहे इथं दिलेलं आहे तेवढा त्याचा स्कोप आहे. ओके, मग आता हे जे काही इनर इफ स्टेटमेंट आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर आउटर इफ स्टेटमेंट जे काय आहे त्याच्या कंडिशन वरती, सॅटिस्फिकेशन वरती डिपेंड आहे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली, तरच काय होणार, हा पूर्ण ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. हा पूर्ण ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. ही सॅटिस्फाय झाली तर पहिले दोन एक्झिक्यूट होणार, त्यानंतर इनर इफ स्टेटमेंटची कंडिशन परत चेक होणार आहे. इनर इफ कंडिशनची जर ही सॅटिस्फाय झाली तर हा इनर इफ स्टेटमेंटचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे आणि मग आउटर स्टेटमेंट कंप्लीट झालं. आउटर इफ स्टेटमेंटचा ब्लॉक इथे कंप्लीट झालेला असं येऊ शकते. आउटर स्टेटमेंटची कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हे दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. इफ इनर इफ स्टेटमेंटची कंडिशन अनसॅटिस्फाय आहे म्हणजे फॉल्स राहील, मग डायरेक्टली जंप कुठे घेणार, इथं घेणार बा, हे दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि आउटर इफ स्टेटमेंट इथं कंप्लीट होणार असे इथं काय होऊ शकते, वर्किंग होऊ शकते. ओके, मग हे एट फॉर्म, एट किंवा एट पेक्षा जास्त पण तुम्ही क्रिएट करू शकता डिपेंडिंग अपॉन युअर रिक्वायरमेंट. तर हे बेसिक फॉर्म्स आहेत कशाचे, कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट किंवा इफ स्टेटमेंटचे हे बेसिक फॉर्म्स आहेत. हे तुम्ही काय करू शकता, आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये रिक्वायरमेंट प्रमाणे इम्प्लिमेंट करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लूप कंट्रोल स्टेटमेंट. ओके, काय बघायचं आहे, लूप कंट्रोल स्टेटमेंट. मी तो व्हिडिओ पॉज करतो. ओके, तर नेक्स्ट स्टेटमेंट बघायचं आहे, कंट्रोल स्टेटमेंट किंवा फ्लो कंट्रोल स्टेटमेंट. त्यामध्ये आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट. काय लूप कंट्रोल स्टेटमेंट, ह्याच्यात आपण बघितलेलं कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट, त्याचा मी यूज कुठं कुठं होतोय ते मी सांगायला किंवा त्याच्यावरचे प्रोग्राम्स मी सांगायला. तर बघा, कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट चे प्रोग्राम्स म्हटला तर ग्रेटर बिटवीन टू नंबर्स, ग्रेटर बिटवीन थ्री नंबर्स इथं तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा ह्याच्या आधी तुम्ही करून बघितलेला आहे सी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, पीएचपी मध्ये, जावा मध्ये त्यांनी करून बघितलेला. ओके, मग अशा टाईपचे जे काय प्रोग्राम्स आहेत, किंवा एज ग्रेटर दॅन हुटिंग साठी एज ग्रेटर दॅन 18 पाहिजे अशी कंडिशन अप्लाय करायची असली तर आपण काय करू शकतोय, कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट तिथं यूज करू शकते. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला लूप कंट्रोल स्टेटमेंट. आता लूप कंट्रोल स्टेटमेंटला अनेक वेगवेगळी नावं दिलेली आहेत, रिपीटेटिव्ह स्टेटमेंट और इटरेटिव्ह स्टेटमेंट. बघा, रिपीटेटिव्ह स्टेटमेंट किंवा इटरेटिव्ह स्टेटमेंट पण त्याला म्हणतात. तर ह्याच्यामध्ये किती फॉर्म्स आहेत लूप कंट्रोल स्टेटमेंट मध्ये, फॉर लूप एक आहे, व्हाईल लूप एक आहे आणि डू व्हाईल लूप एक आहे, असे तीन फॉर्म्स आहेत. ओके, ह्या तीन पैकी जास्तीत जास्त फॉर लूप आणि व्हाईल लूप वरती वर्क केलं जातं. ओके, डू व्हाईल लूप एकदम रेअर केसेस मध्ये ते युज केलं जातं, तर फॉर लूप आणि व्हाईल लूप हे जास्तीत जास्त युज केलं जातं प्रोग्रामिंग मध्ये. ओके, मग त्यापैकी आपल्याला काय बघायचं आहे, पहिला फॉर्म बघायचा आहे फॉर लूपचा आणि व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये ते बघूया. आता फॉर लूप हो गे, त्याचा सिंटॅक्स आधी बघू. फॉर लूप सिंटॅक्स कसा आहे, सिंटॅक्स कशाचा बघायचा आहे, फॉर लूपचा बघायचा. हा कसा आहे, फॉर कीवर्ड काय युज करायचं आहे, फॉर कीवर्ड विदिन ब्रॅकेट, विदिन ब्रॅकेट इथं काय असणार आहे, इनिशियलायझेशन म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, कुठनं आपल्याला स्टार्ट करायचं, स्टार्टिंग पॉईंट असणार आहे इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन सेमिकोलन, सेमिकोलन नेक्स्ट कंडिशन असणार आहे, कंडिशन, कंडिशन म्हणजे एंड पॉइंट कुठे आपल्याला स्टॉप व्हायचं. ओके, इथे एंड पॉइंट असणार आहे. त्यानंतर इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट, इन्क्रिमेंट ऑर
डिक्रीमेंट आणि इथे ब्रैकेट क्लोज इथे काय सेमीकोलन येणार नाही आणि इथे ओपन क्लोज करली ब्रेसेस ओपन क्लोज ब्रेसेस इथे काय असतील ते स्टेटमेंट्स आणि क्लोज करली ब्रेसेस हा फॉर लूपचा काय सिंटॅक्स ओके फॉर इनिशियलायझेशन म्हणजे स्टार्ट पॉइंट काय होईल बघा स्टार्ट पॉइंट असणार आहे कुठून स्टार्ट करायचं आहे त्याच्यानंतर सेमीकोलन कंडिशन म्हणजे कुठे एंड करायचं आहे कुठे आपल्याला स्टॉप व्हायचं आहे ते कंडिशन इथे सॅटिस्फाय करायचे स्पेसिफाय करायचे आणि त्याच्यानंतर सेमीकोलन आणि इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट इथं यूज करायचे म्हणजे कितीनं आपल्याला इन्क्रीमेंट करायचं आहे किंवा कितीनं डिक्रीमेंट करायचं आहे हे स्टेटमेंट इथं स्पेसिफाय करायला किंवा हे इक्वेशन इथं स्पेसिफाय करायला लागणार आहे म्हणजे काय असू शकते ही स्पीड असू शकते स्पीड ओके अथवा एज अ एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला सपोज मला गडिंग्लस टू कोल्हापूर गडिंग्लस टू कोल्हापूर जायचं जाण्यासाठी किती वेळ लागतोय पाऊन तासात पण जाऊ शकता एक तासात पण जाऊ शकता दीड तासात पण जाऊ शकता दोन तासात पण जाऊ शकता मग कशावरती डिपेंड असणार आहे आपल्या स्पीड वरती डिपेंड असणार आहे स्पीड जर हाय असलं तर पाऊन तासात पण जाऊ शकते मिडियम असलं तर एक तास किंवा सव्वा तास लागू शकते आणि एकदमच स्लो असलो तर काय दीड तास ते दोन तास लागू शकते मग ही स्पीड इथं असणार आहे बा आपल्याला इथं ते मेंटेन करायचं ओके स्टार्टिंग पॉइंट गडिंग्लस एंड पॉइंट कोल्हापूर स्टार्टिंग पॉइंट गडिंग्लस एंड पॉइंट कोल्हापूर आणि आपल्याला इथं काय करायचं आहे स्पीड इथं मेंटेन करायचं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट मध्ये ओके असं ते असू शकणार ओके आता ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया ओके सिंटॅक्स लक्षात ठेवा आता आपल्याला ह्याच्यावरती एक एक्झाम्पल बघायचं मला काय करायचं बा स्टार अस्टरिक्स मार्क मला फोर टाइम्स प्रिंट करायचं फोर टाइम प्रिंट करायचं ओके आता ह्याच्यासाठी आपल्याला आउटपुट स्टेटमेंट यूज करायला लागणार आहे सी शार्प प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आउटपुट स्टेटमेंट आपल्याला यूज करायचं आहे सी मध्ये आउटपुट स्टेटमेंट काय यूज केलेलं प्रिंट एफ सीपीपी मध्ये सी आउट त्यानंतर जावा मध्ये आपण काय यूज केलं सिस्टीम डॉट प्रिंट एल एन असं काहीतरी यूज केलेलं आहे ओके आता सी शार्प मध्ये काय कन्सोल डॉट राईट लाईन काय यूज करायला लागणार कन्सोल डॉट राईट लाईन ओके त्याच्या आधी आपण फॉर लूप बघूया मला हे स्टार फोर टाइम प्रिंट करायचं आहे फॉर पहिल्यांदा काय असणार आहे इनिशियलायझेशन मी त्याच्यासाठी एक व्हेरिएबल घेतो आय इज इक्वल टू वन काय दिलेलं बा आय इज इक्वल टू वन म्हणजे इनिशियलायझेशन इथं झालेलं आहे त्याच्यानंतर काय सेमिकोलन काय बघा सेमिकोलन नेक्स्ट काय बघा सिंटॅक्स मध्ये कंडिशन आता कंडिशन काय असणार मला किती वेळा प्रिंट करायचं आहे चार वेळा प्रिंट करायचं आहे म्हणजे ती कंडिशन चार वेळा सॅटिस्फाय झाली पाहिजे अशी कंडिशन मला लिहायला पाहिजे चार वेळा सॅटिस्फाय झाली ओके मग इथे काय येणार आय आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फोर ओके आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फोर मग आता इथं डिपेंड अपॉन लॉजिक प्रत्येकाचं लॉजिक हे वेगवेगळं असू शकते डिपेंड अपॉन लॉजिक हे कंडिशन आपण वेगळी लिहू शकतो ओके मग इथे काय लिहिलंय आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फोर किंवा आणि कोणतं कसं येईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फायू असं येईल लेस दॅन फायू सॉरी लेस दॅन फायू आय इज लेस दॅन फायू असं येईल ओके किंवा आय इज लेस दॅन इथं टेन पण लिहिलं आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू टेन पण लिहिलं ओके मग इथं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट किंवा ऍडजस्ट करा ओके असं असणार आहे मग आपण आधी सिम्पल बघूया आय इज इक्वल टू वन सेमिकोलन आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फोर कंडिशन झालेली आहे परत सेमिकोलन त्याच्यानंतर आपल्याला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट इथं स्पेसिफाय करायचे आहे मी इथे घेतो आय प्लस प्लस इन्क्रीमेंट केलेली आहे काय केलेली आहे इन्क्रीमेंट बा स्टार्टिंग पॉइंट वन आहे एंड पॉइंट किती आहे फोर इनिशियलायझेशन वन ला केलेलं आहे आणि कंडिशन चार वेळा ती ट्रू होण्यासाठी इथं मी फोर घेतलेला आहे म्हणजे एंड पॉइंट मी इथं फोर स्पेसिफाय केलेला आहे आणि इथं इन्क्रीमेंट घेतलेली आहे म्हणजे स्पीड पण आमची कितीचं असणार आहे एक ला इन्क्रीमेंट होत जाणार आहे एक ला इन्क्रीमेंट ओके मग आता विद इन कर्ली ब्रेसेस आउटपुट स्टेटमेंट आपल्याला वापरायला पाहिजे सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सी शार्प डॉट प्रिंट मध्ये आउटपुट स्टेटमेंट आहे कन्सोल कन्सोल डॉट राईट
राइट लाइन राइट घ्या राइट लाइन पण आहे राइट घ्या कारण की एकाच लाइन मध्ये मला प्रिंट करायचं आहे एकाच लाइन मध्ये म्हणून इथं काय येणार राइट येणार कंसोल डॉट राइट पण आहे आणि कंसोल डॉट राइट लाइन पण आहे आपण काय डिफरन्स आहे ते नंतर बघूया ओके राइट एवढं लक्षात ठेवा कंसोल डॉट राइट आणि ब्रॅकेट मध्ये डबल कोट मध्ये आपल्याला अस्टरिस्क मार्क द्यायचा आणि मग स्टेटमेंट कंप्लीट सेमी कोलन सर्विसेस कंप्लीट ओके आता इथं वर्किंग कसं होणार आहे हे आपण बघूया फॉर आय इज इक्वल टू वन आय ची व्हॅल्यू किती आहे बघा इनिशियली वन आहे ओके मग कुठे येणार कंडिशन ला येणार वन इज लेस देन ऑर इक्वल टू फोर कंडिशन ट्रू आहे सॅटिस्फाय झाले सॅटिस्फाय झालं मग कुठे येणार या ब्लॉक मध्ये येणार ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते सगळे एक्झिक्युट होणार मग आता इथे कंसोल डॉट राईट लाईन आहे कंसोल डॉट राईट लाईन बघा सी कॅपिटल हा क्लास आहे ओके आणि डब्ल्यू राईट राईट मेथड आहे आणि तिथे डब्ल्यू पण काय कॅपिटल आहे सी शार्प डॉट इन मध्ये स्टार्टिंग वर्ड सॉरी स्टार्टिंग कॅरेक्टर प्रत्येक क्लास असेल मेथड असेल पहिलं कॅरेक्टर काय कॅपिटल मध्ये सी शार्प डॉट इन मध्ये हे लक्षात ठेवायचं आहे जावा मध्ये तसं नाहीये ओके जावा मध्ये पहिलं मेथड असणार आहे मेथडचं पहिलं कॅरेक्टर स्मॉल असणार आहे ओके क्लासचं पहिलं कॅरेक्टर कॅपिटल आहे जॉइनिंग वर्ड च कॅपिटल आहे ओके हे लक्षात ठेवा सी शार्प मध्ये कुठलाही इनबिल्ट क्लास असेल ओके मेथड असेल इंटरफेस असेल तर त्याचं पहिलं कॅरेक्टर काय असणार आहे कॅपिटलच असणार आहे सी शार्प डॉट नेट मध्ये ओके बर आता बघा पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे इथं आउटपुट स्टेटमेंट आहे कंसोल डॉट राईट लाईन कंसोल हा क्लास आहे स्टॅटिक क्लास आहे आणि ती जी स्टॅटिक मेथड आहे राईट ते काय करणार स्क्रीन वरती प्रिंट करणार ओके कंसोल म्हणजे काय तुमची जी काय ब्लॅक स्क्रीन येणार आहे तुम्हाला डॉट प्रॉम्प्ट सारखे ओके त्याला काय म्हटलं जातं कंसोल ओके त्याच्यावरती ते काय करणार आहे राईट करणार आहे काय राईट करणार स्टार राईट करणार ओके कंसोल डॉट राईट लाईन तुमचे आउटपुट स्क्रीन वरती काय होणार पहिला स्टार इथं प्रिंट झाला ओके प्रिंट झाल्यावर इथं पुढे स्टेटमेंट नाही पुढे जाणार इन्क्रीमेंटला जाणार आहे आय प्लस प्लस आय मध्ये एक ने इन्क्रीमेंट किती झाली टू झाली टू झालं इथं आलं टू इज लेस कंडिशन चेक करणार वा टू इज लेस देन ऑर इक्वल टू फोर कंडिशन ट्रू आहे मग कुठे येणार ट्रू असल्यावर हा ब्लॉक मध्ये येणार कंसोल डॉट राईट लाईन सेकंड स्टार परत इथून कुठे जाणार इन्क्रीमेंटला जाणार थ्री ओके परत कंडिशन चेक करणार थ्री इज लेस देन ऑर इक्वल टू फोर कंडिशन ट्रू इथं आलं ब्लॉक मध्ये कंसोल डॉट राईट लाईन नेक्स्ट स्टार प्रिंट झाला ओके त्यानंतर परत इन्क्रीमेंट लागेल ना फोर कंडिशन चेक करणार फोर इज लेस देन ऑर इक्वल टू फोर प्लस इक्वल टू फोर फोर इज इक्वल टू फोर कंडिशन ट्रू आहे आत ब्लॉक मध्ये येणार कंसोल डॉट राईट लाईन प्रिंट स्टार स्टार प्रिंट होईल आणि परत इन्क्रीमेंट होईल इन्क्रीमेंट झाल्यावर काय झालेलं आहे बघा फोर मध्ये एक ऍड झालं फाईव्ह झालेलं आहे कंडिशन चेक करणार फाईव्ह लेस देन ऑर इक्वल टू फोर कंडिशन फॉल्स फॉल्स आहे डायरेक्टली जंप घेणार आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट काय असेल ते एक्झिक्युट होणार ह्या पद्धतीने फॉर लूपचं वर्किंग आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन इथं यूज करू शकता ओके आता हे स्टेटमेंट मी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कसं आहे कसं होणार आहे इथं बघा कंडिशन काय होईल हा मी इथे खालती देतो वेगवेगळे इनिशियलायझेशन कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हा काय होईल पहिलं आय इज इक्वल टू वन सेमिकोलन आय इज लेस दॅन फाईव्ह सेमिकोलन आय प्लस प्लस हा एक फॉर्म आहे किंवा आय इज इक्वल टू वन किंवा फोर टाइम वन पाहिजे ना फोर टू टू सेमिकोलन आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एट सेमिकोलन आय इज इक्वल टू आय प्लस टू आय प्लस टू असंही तुम्ही येऊ शकतात मग तिथं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर वापरायला पाहिजे असं काय नाही तुम्ही असंही कंडिशन तिथं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट देऊ शकता टू ने मी तिथं काय केलेलं इन्क्रीमेंट केलं आता निगेटिव्ह लूप पण असू शकते आय इज इक्वल टू फोर सेमिकोलन आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन सेमिकोलन आय मायनस मायनस वा निगेटिव्ह लूप घेतलेला आहे मी ओके आय इज इक्वल टू फोर फोर वर वन पर्यंत काम करू शकता कोल्हापूर टू गडिंगलज गडिंगलज टू कोल्हापूर मग असं केलं आता काय कोल्हापूर टू गडिंगलज बॅक टू गडिंगलज त्यामध्ये काय आय इज इक्वल टू फोर केलेला आहे आणि कंडिशन काय आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन आणि
मैनस मैनस इतना डिक्रीमेंट ऑपरेटर यूज किया असे वेगवेगळे फॉर्म्स आहेत अजून याच्यामध्ये भरपूर काय आहेत फॉर्म्स आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात ओके असंही करता येईल आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू मायनस फोर सेमिकोलन आर इज लेस देन ऑर इक्वल टू मायनस वन सेमीकोलन आता इथे काय होईल बघा इथे काय करायचं आहे आय प्लस प्लस आय प्लस प्लस घेतला आय प्लस प्लस हा मायनस फोर मध्ये एक ऍड केल्यावर काय होईल मायनस फोर प्लस वन काय होणार आहे थ्री होणार आहे ओके थ्री मध्ये मायनस थ्री होणार आहे मायनस थ्री प्लस वन केल्यावर काय होईल मायनस टू प्लस वन केल्यावर काय होणार मायनस वन होणार ओके चार वेळा कंडिशन प्रूव्ह झाली असंही तुम्ही तिथं करू शकता ह्याच्यावरती तुम्ही विचार करा जरा रफ कॅल्क्युलेशन करा ओके आणि जेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार जेवढं रफला साईडला लिहिणार आय ची व्हॅल्यू किती आहे वन टू थ्री फोर ओके टू इथं काय येईल टू फोर सिक्स एट येणार आहे इथं काय होणार फोर थ्री टू वन झिरो येणार आहे ओके जेवढं कॅल्क्युलेशन करणार तेवढं तुम्हाला फॉर लूप डिटेल मध्ये समजणार आहे ओके त्या पद्धतीने तुम्ही फॉर लूप एक्झिक्यूट करू शकता आता ह्याच्यामध्ये नेस्टेड फॉर लूप पण आहे फॉर लूपच्या फॉर लूप कसं होणार आहे फॉर लूपच्या फॉर लूप हे फॉर लूप आहे ह्याच्यात नंबर ऑफ स्टेटमेंट परत इथं फॉर लूप घ्या ओके इथं इनिशियलायझेशन करा सेमिकोलन इथे कंडिशन घ्या सेमिकोलन इथे इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट स्पेसिफाय करा आणि ओपन क्लोज करली ब्रेसेस आणि आउटर फॉर लूप इथं कम्प्लीट झालेलं हे काय आहे तुमचं नेस्टेड फॉर लूप आहे ते तुम्हाला सी सी प्लस प्लस जावा पीएचपी मध्ये डिटेल मध्ये झालेलं आहे आता इथे एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे आता मी इथं स्टॉप करणार आहे नेक्स्ट लूप कंट्रोल स्टेटमेंट आहे व्हाईल लूप डू व्हाईल लूप आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघू थँक्यू